आता नेम आता भरपूर अंधश्रद्धा असतात. देवरा साप आला की कोप बायडीच्या मुडीवरती खूप असं मोठं आलं पाहिजे. कुठं इथं त्याच्यावर नसते दिसत व्हिडिओ चॅनल युट्यूबला. तर मित्रांनो उन्हाळा चालू आहे आणि साप हा कुठं कुठं बसलाय कुठं दिसत रे तुला मागच्या मला असं नाही काढायलाच लागेल सगळं पाळण्यावर गेला नाही आता आमच्या आवाजाने इकडे आला ना पायचा आणि मंदिर आहे तर आपल्याला शूज काढायला लागणार. शूज काढले नाही आणि सबिनविश्वरी त्याच्यामुळे काही हरकत नाही शूज काढायला म्हणून काढला. तर मंदिराच्या इकडं पलीकडं तो पाठीमागं जाऊन बसलेला आहे साप. बिनविश्वरी जातीचा धामण साप आहे तो आणि पाठीमागं जाऊन बसलेला आहे मंदिराच्या बरोबर पाठीमागं. आता काय झालेलं आहे मी आता नेमकाच उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यामुळे साप आहे बाहेर पडायला लागले आणि आज आता भरपूर अंधश्रद्धा असतात. देवरा साप आला की कोपऱ्यात बसलाय बघू शकता तुम्ही. आणि बायडीच्या मुडीवरती खूप असं मोठं स्पीडने पाळाला ना तो मंदिर बघितलं तुम्ही. मंदिर चिकडून जसा आला तो तसाच तो स्पीडने आलेला आहे. बाहेर घेऊया. खूप चपळ आहे खूप आवाज देते नाण्यासारखं मारते. ती चिडली आवाज मारते बर ते दिसते तुम्हाला बाबर रास्त नाही एवढं मोठं बघून कुणीकडे. तर यांची मीटिंग सीझन चालू आहे त्याच्यामुळं हे खूप ॲग्रेसिव्ह झालेले आहेत. बिनविसर साप जरी असेल तरी आपल्या भागातील बिनविसरीचा धामण साप आहे. कलर याचा ग्रे आहे बघू शकता आकाशी कलरची आहे. अंगाखाली काळ्या विषया तोंड निघवतो. आपण पॅक करून घेऊया सॉस घेतो सगळं नाही. शूटिंग पाठवता युट्यूबला.
बेसिंग आहे ना पाणी इथंच आहे.